साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर। खरेदी करा एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी। मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05। पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय टाकी ढोकेश्वर इथे सोमवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्पीक मॅके संस्था आणि नवोदय विद्यालय समिती पुणे यांच्या विद्यमानानं अंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्यांगणा आणि या दोनही शैलीच्या प्रवर्तक राजश्री शिर्के प्राचार्या लाशा सेंटर ऑफ डान्स एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या कथ्थक या शास्त्रीय नृत्याची प्रस्तुती आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमासाठी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकी ढोकेश्वरचे खासदार प्रतिनिधी श्रीमान डॉक्टर भाऊसाहेब खिलारी तसेच टाकी ढोकेश्वर गावाच्या सरपंच श्रीमती अरुणाताई बाळासाहेब खिलारी तसेच टाकी ढोकेश्वर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्रीमान नारायणराव झवरे पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद गायकवाड पत्रकार श्रीनिवास शिंदे सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे अहमदनगरतील आर्मी पब्लिक स्कूलचे 35 विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय टाकी ढोकेश्वरचे 445 विद्यार्थी आणि सर्व शैक्षणिक गैरशैक्षणिक कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान एस पी बोरसे सर आणि उपप्राचार्य श्रीमान जी बी मुनर्रवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी वृंद इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकी ढोकेश्वर अहमदनगर इथे एक नॅशनल लेवलचे आपले कथ्थक डान्सर श्रीमती राजश्री शिर्के मॅडम आणि त्यांचे टीम यांचा एक उत्कृष्ट कला भारतीय कला नृत्याचा एक कार्यक्रम इथे नवोदय विद्यालय समिती आणि स्पीक मॅके या संस्थांमार्फत आपल्याकडे घेण्यात आला। त्यांनी आपल्या कलेचं इथे कथ्थक कलेचं जी आपली परंपरागत उत्तर प्रदेश या राज्याची भारतीय शास्त्रीय कला आहे त्याचं एक उत्तम प्रेझेंटेशन मुलांसमोर दिलेलं आहे प्रस्तुतीकरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी मुलांना शिकवण्याचा आणि एक कला त्यांना इंट्रोडक्शन देण्याचा पण प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर मुलांनी त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून आपले शंका दूर केले त्यांचाही त्याच्यामध्ये त्या कलेमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो आहे आणि कदाचित ते मुलं पुढे मग आपलं करिअर म्हणून किंवा एक आपली हॉबी म्हणून या कलेचं अंगीकृत करू शकतो। या कार्यक्रमामध्ये आज आर्मी पब्लिक स्कूलचे सुद्धा 35 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक इथे सहभागी झाले तसेच या गावातील सरपंच मॅडम आणि आमचे विद्यालय मॅनेजमेंट कमिटीचे भाऊसाहेब खिलारी साहेब जे एम पी साहेबांचे प्रतिनिधी आहेत आणि नारायण साहेब झावरे तसेच सर्व पत्रकार मंडळी श्री विनोद गायकवाडजी शिंदे सर आणि शरेकरजी या सर्वांनी इथे येऊन मुलांचा उत्साह आणि कार्यक्रमाचा उत्साह वाढवला त्याबद्दल। आज स्पीक मकेच्या माध्यमातून आम्ही इथे आलो आणि आमची कला प्रस्तुत केली ह्या सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या समोर आणि स्पीक मकेचा हा उद्देश पण आहे की आपल्या भारताची जी संस्कृती आहे ती आम्ही जरी मोठे कलाकार जे सगळे असतील ते देश विदेशात परफॉर्म करत असतात परंतु आजच्या या पिढीसमोर जी पिढी खरोखरच आपल्या संस्कृतीला पुढे घेऊन जाणार आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं हे अतिशय गरजेचं असतं त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं कारण का आजच्या ग्लोबलायझेशनमुळे मुलं खूप वेगवेगळ्या माध्यमांची त्यांना जाणीव झालेली आहे ते इझिली त्यांना अवेलेबल आहे परंतु आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं हे प्रत्येक कलाकाराचं कर्तव्य आहे आणि आपलं आपण जे काही शिकतो ते आपण देऊन जायला हवं आपण त्याचबरोबर घेऊन जाणार नाही म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण जर का त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर आपल्या भारताचं सांस्कृतिक
जे धन आहे ते नक्कीच त्याचं संवर्धन होईल आणि ते संवरण होईल आणि ते खूप एक आशादायी होईल आणि एवढी समृद्ध संस्कृती कुठल्याही विश्वाची मी तरी आत्तापर्यंत बघितलेली नाही म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि ही तिचा प्रसार होण्याकरता प्रचार होण्याकरता प्रत्येकाने पर्सनल लेवलवर सुद्धा असं काम करत राहावं हे मनापासून माझी इच्छा आहे. आज जे स्पीकमकेच्या माध्यमातून मी इथे ह्या नवोदन विद्यालयामध्ये आलेली आहे तर ते मला असं वाटतं की इकडचं एकतर संपूर्ण वातावरण आणि प्रामुख्याने डिसिप्लिन आणि मुलांनी केलेल्या खूप साऱ्या गोष्टी मी इकडे बघते आहे. मुलं शांतपणे बसली आणि शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम जरी ते डेमॉन्स्ट्रेशन टाईप पण केलं सांगितलं पण प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी जो त्यांचा सहभाग मला दिला आणि जे जे सांगत गेले ते बोलत गेले जरासुद्धा म्हणजे न घाबरता वगैरे ते मला खूप आशादायी वाटलं आणि हे खरंच तर सगळं क्रेडिट शाळेला शाळेच्या गुरुजनांना त्यांच्या प्राचार्यांना आणि इतर सर्वच जणांना जातं आणि असंच सगळ्या शाळांमध्ये असं वातावरण असावं आणि आपल्या कलेची आपल्या संस्कृतीची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी हीच मनापासून इच्छा आहे. विनोद गायकवाड सी 24 तास पारनेर. चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षिस ऑफर शानदार बक्षिस धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं. दुसरं बक्षीस बँकॉक ट्रीप. इतरही भव्य बक्षीस. शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स वसंत टॉकीज रोड अहमदनगर बेलापूर रोड श्रीरामपूर आणि धमणगाव रोड कडा. चंदू काका ज्वेलर्स.